बाहेरच्या जगतामध्ये माहिती मिळावी ही इच्छा आहे. आनापान शिबिरा पहिला उल्लेख केलाय, असे कॉन्स्टंटली आम्ही 94 सालापासून आतापर्यंत 75 आनापान शिबिर घेतली. कमीत कमी 40 विद्यार्थी एका शिबिराला, ते जास्तीत जास्त 220 विद्यार्थी, असे 7200 विद्यार्थ्यांचं आध्यात्मिक आनापान असं आम्ही करून घेतलं. या मुलांना अभ्यासाचं तर घेतोच आहे, गणित इंग्लिश सायन्स, पण ह्या शिबिरामध्ये काय मिळतं तर रात्री एक संस्कार की बाबा मित्रमैत्रिणींची, शाळाकडून, शिक्षकांची, आईवडिलांची कसं वागावं, सकारात्मक वृत्ती. हल्ली मुलांच्या मध्ये नाराजी आली जरा की जीवाचं बरवण करून घेण्याची सुद्धा प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. तो आई वडील काही रागानं बोलले तरी जीवाचं बरवण करून घेतात, तर असं नको पाहिजे. सकारात्मक वृत्ती वाढणे, एकाग्रता वाढणे, स्मरणशक्तीसाठी काही टेक्निक्स, तर या बाबी अभ्यासाला पूरक घेत असताना गेल्या 6 वर्षापासून आम्ही SQ3 अभ्यासाची पद्धती. पण मी जेव्हा आता 1-6 वर्ष आम्ही त्यात उतरलो, 16-16 तासाचा कोर्स मी तो एक्सचेंज केला, आणि मला असे अनुभव आले की मुलांचा अभ्यास समजा 3 तासाचा 1 तासात व्हायला लागला. वाचनगती वाढली, आकलन क्षमता वाढली, अभ्यासातली गोडी वाढली. Thank you.